जो समाज मराठा होता गायक न्याय सन्माननीय निवृत्त न्यायमूर्ती गायकवाड साहेबांच्या मागास आयोगाने मागास ठरवला होता स मान्य सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला तोच समाज आता आपण कुणबी म्हणून मोजणार आहोत का तशी मुभा आहे का आपल्याला बरं ज्या समाजाच्या बाबतीत आपण बोलत आहोत तो कुणब्यांमधला मागास समाज आहे का असा माझा प्रश्न आहे सरकारला कारण सरकार लक्षात ठेवा की मागास कुणबी भाऊ कोण आहेत त्याची एक परंपरा आहे सरसगाट जरंगे भाऊ उपोषणाला बसले म्हणून आपल्याला ते करणं कितपत योग्य याचा विचार झाला पाहिजे आपण एखादा डेड एंड तर आणत नाहीत ना काही समाजांवर ह्याचा विचार झाला पाहिजे मागास कुणबी भाऊ कोण आहेत जे आपल्याला महाराष्ट्रात विदर्भात सगळीकडे मिळतात आणि ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं दिलं बोललं आहे त्या आहेत खैरी कुणबी त्या आहेत तिरळे कुणबी त्या आहेत बावणे कुणबी त्या आहेत दखने कुणबी त्या आहेत खेडुले कुणबी त्या आहेत लेवा कुणबी त्या आहेत लोणारे कुणबी त्या आहेत घाटोडे कुणबी त्या आहेत तानोजी कुणबी त्या आहेत हिडारे कुणबी त्या आहेत जाधव कुणबी अशा साडे बारा कुणबी आहेत शेचाळीस जातींपैकी आहेत सांगायचं तात्पर्य हे की उद्या तुम्ही महादेव कोळी आणि टोकरा कोळी वेगवेगळे आहेत इतर कोळ्यांना आरक्षण नाही आहे ट्रायबलमधलं ते आरक्षण आपण सरसगट देणार आहोत का का ठाकूर मा ठाकूर जसा विषय आहे तसाच विषय जे आहे गोंड गोवारींच्या संदर्भात आहे सरसगट जर आपण करत बसलो तर मला असं वाटतंय आपण चुकीच्या पद्धतीनं चाललो आपण जो तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा जी आर काढला आहे सरकार कार्यपद्धती वितरणाची सरकार मला सांगा अगोदर काय अगोदर तर मागास डिक्लेअर करावं लागेल सरकार मला सांगा ज्यांना मागास ठरवलं सुप्रीम कोर्टाने त्यांनाच आपण परत कुणबी मागास ठरवत आहोत कोण ठरवतंय सरकार आपण मिटिंग घेऊन सरकार सांगत आहात की देऊन टाका सरकार आपण अनेक गोष्टी करत आहात लोक विचार करतात सरकार सामान्य माणसांकडे आवाज नसते सरकार उद्या धनगर भावांनी आंदोलन केलं होतं त्या जमिनींवर आपण त्या जमिनींचा मोबदला देणार आहोत का सरकार जसं बत्तीस लाख रुपये जरंगे भावाच्या आंदोलनाच्या जमिनीला दिला त्याचप्रकारे बौद्ध विद्यार्थी मेळावे घेतात त्या मेळाव्यांना आपण त्याचप्रकारे पैसे देणार आहोत का सरकार आपण सरकार आहात आपल्यावर टीका करणं आमचा उद्देश नाही आहे गुड गव्हर्नन्स यावं हा उद्देश आहे सरकार मला आपल्याला म्हणायचं आहे की ज्यावेळेस अगोदर चौकशी की अगोदर शिक्षा अगोदर चौकशी व्हावं लागेल सरकार मागासलेपणाची चौकशी आयोगाने करावी सरकार आणि ह्या कुण ह्या कुणबी तत्वामध्ये ते येतात तत्व का सरकार मला सांगा सरकार असं झालं तर जो ओबीसी समाज आहे सरकार ज्याचा मी आवाज आहे सरकार माझ्यावर टीका होतात माझी हत्या होईल सरकार परंतु आवाज तर व्हावा लागेल सरकार कुणाला तरी जो जो नावी भाऊ आहे सरकार गावातला जो सुतार भाऊ आहे सरकार गावातला जो लोहार भाऊ आहे सरकार गावातला ते सुद्धा हिंदुस्थानी नागरिक आहेत सरकार ते सुद्धा प्रभू श्री रामचंद्राला मानणारे आहेत सरकार जर आपण असं केलं तर काय होईल सरकार ती माणसं कधीच ग्रामपंचायतीचे सरपंच होणार नाहीत तोच मराठा भाऊ ओपनमध्ये सुद्धा निवडून येऊन सरपंच होईल मेजॉरिटी संख्या जास्त असल्यामुळं तोच ओबीसीतून सरपंच होईल तीच परिस्थिती जिल्हा परिषदेमध्ये राहील सरकार तीच परिस्थिती नगरपालिका नगर परिषदांमध्ये राहील सरकार तीच पंचायत समित्याच्या पदांसाठी राहील सरकार हे चालणार आहे का सरकार डेड लॉकच्या जा पुढं जाऊन मी म्हणेल सरकार एक इंग्लिश पिक्चर होता सरकार डेड एंड म्हणलं जातंय सरकार त्याच्यापुढं आयुष्य नाही त्याच्यापुढं जीवन नाही असं ग्रहित धरलं जातंय सामाजिक जीवनाचा विचार करा सरकार सामाजिक जीवनाचा विचार करा जे मागासलेच नाहीत त्यांना विविध पद्धती आणि मला हे म्हणायचंय सन्माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेब आम्ही आता याचिकेमध्ये सुद्धा विनंती केलेली आहे ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे मा, मागास म्हणून मराठ्यांची बाजू ऐकणार आहात त्या प्रकारे जे जे कोणी सब कमिटीमध्ये आहेत शिंदे साहेबांनी आमची बाजू ऐकावी आणि सब कमिटीमध्ये जे आहेत मराठा समिती कमिटीच्या त्यांनी सुद्धा ऐकली पाहिजे राईट टू डिसेंट आहे की नाही सगळे आमदार एकत्र होत आहेत सगळे आमदार कुलूप लावत आहेत अरे सगळे हिंदुस्थानी आहोत ब्राह्मण सुद्धा हिंदुस्थानी आहे इथला वाणी सुद्धा हिंदुस्थानी इथला कोमटी सुद्धा हिंदुस्थानी मतदार सगळ्यांचं भान ठेवा डेड दे, एंड करू नका आम्हाला बोलवा आम्ही येणार तुम्ही नाही बोलवलं तरी आम्ही येणार आम्ही येणार आम्ही तुम्हाला बोलणार आम्ही तुमची भेट घेणार कारण प्रश्नच तसा आहे मागास नसलेल्यांना आपण आरक्षण देणं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शेवटचं भाषण आहे त्या भाषणाचा तर विचार करा शाहू महाराजांच्या आरक्षण नीतीचा विचार करा त्यामुळे मला एकूण गोळाबेरीज हेच सांगायचंय की अगोदर मागास ठरू देत आणि नंतर आरक्षणाचा विचार होऊ देत ही विहित पद्धत आहे काहीच नसताना अहो मला चिमुकले चिमुकले विद्यार्थी फोन करून सांगतात हो सरकार त्यांचा वॉईस नाही त्यांना कोणी मारतील म्हणून गावामध्ये तांड्यावरली माणसं मला फोन करत आहेत सामान्य मुलं ते म्हणतायत सर तुम्ही जे करताय ते खूप आहे हो सर आम्हाला बोलण्याची भीती वाटते हो सर पण तुम्ही आमच्यासाठी तुम्ही तुम्हीच आमचा आवाज आहे हे शब्द आहेत सरकार त्याच्यामुळे गृहीत धरा आम्हाला बोलवा आणि ही जी अन्यायिक पद्धत जी सुरू करण्यात आलेली आहे चौकशीच्या आधी शिक्षा किंवा चौकशीच्या आधी निर्दोष ठरवण्याची ती बंद करा सरकार ही माझं आपणाला कळकळीची विनंती आहे